माझे परिपूर्ण सत्य। नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपले स्वागत। मी रेश्मा फडतरे। महाराष्ट्रात पुणे कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे। पुण्यात दिवसेंदिवस वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण वाढत आहे। त्यातच रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची रेमडेसिवीर इंजेक्शनसाठीची वणवण चालू आहे। रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा व यातून होणारा काळा बाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे इंजेक्शन रुग्णांच्या नातेवाईकांना आणायला सांगू नयेत, रुग्णालयाने ते उपलब्ध करून द्यावेत असा आदेश काढला आहे। परंतु दिवसेंदिवस रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे। आज रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले आहे। आमचे प्रतिनिधी चैतन्य ओहळ यांनी रुग्णांच्या नातेवाईकांच्या घेतलेल्या प्रतिक्रिया आपण पाहूयात। एक आठवडा झाला आहे रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी फिरते। माझे मिस्टर ॲडमिट आहे काळेवाडीला सक्षम हॉस्पिटलमध्ये। डॉक्टर पण हतबल झालेले आहेत, कारण डॉक्टरांकडे ते कोविड सेंटर असूनसुद्धा त्यांना ते इंजेक्शन प्रोव्हाइड होत नाही आहे, डिस्ट्रीब्युटर त्यांना इंजेक्शन देत नाही आहे। त्यामुळं आम्ही प्रत्येक ठिकाणी, ज्या ठिकाणी आम्हाला मेसेज येतो, ऑनलाईन येतो, यूट्यूब येतो, फेक येतो, त्या ठिकाणी जाऊन आम्ही रेमडेसिवीर इंजेक्शन मिळतं आहे का याची चौकशी करतो। आणि प्लस आम्ही पैसे पण ठेवलेले आहेत की जी काही किंमत असेल ती द्यायची तयारी आहे। एक आठवडा झालेला आहे, मिळालेला नाही आहे। माझ्या मिस्टरांना श्वास घ्यायला त्रास होत आहे, त्यासाठी माझी तळमळ आहे की कसं मिळेल, कुठल्या पद्धतीने मिळेल। मी इंजेक्शन घ्यायला तयार आहे, पण इंजेक्शन उपलब्ध आहे सर असं नाही आहे, कारण ब्लॅकने जर इंजेक्शन मिळत आहे तर आम्हाला ते मिळत का नाही। आमच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे की आम्हाला रेमडेसिवीर इंजेक्शन मिळावं। आमचे पेशंट हतबल होत चाललेले आहे, त्यांची कंडिशन क्रिटिकल होत चाललेली आहे। शासनाने त्याची दखल घ्यावी, शासनाने पण त्याची दखल घ्यावी। मला विनंती आहे माननीय महोदय जिल्हाधिकारी, त्यांनी पण या विषयावर दखल घ्यावी। जिथे पेशंट आहे त्यांना ते इंजेक्शन तिथं प्रोव्हाइड केलं जावं। आमची आई ॲडमिट आहे त्रिमल हॉस्पिटलला, तर आम्ही त्यासाठी आहे ना एक हप्ता झाला आता हे इंजेक्शन बघतोय, तर आम्हाला काय कुठं द्यायनात कोण, आणि डॉक्टर पण म्हणतात हे इंजेक्शन मिळत नाही तर तुमचं पेशंट तुम्ही घेऊन जावा म्हणून असं आम्हाला सारखे म्हणजे डॉक्टर पण सांगतात। आता आम्ही ससून हॉस्पिटलला संध्याकाळी रात्री 2 वाजेपर्यंत 2 वाजता बसलो आहे तिथं, अजूनपर्यंत इथंच आहे आम्ही। आम्हाला पण तिथून हाकलण्यात आलं, आता जिल्हाधिकारी दंडकारी इथं आम्ही येऊन थांबलो आहे, तर आम्हाला हे इंजेक्शन मिळालंच पाहिजे, त्याशिवाय आम्ही घरी जाणार नाही। काल रात्रीपासून लाईन थांबले, अजून पण आम्हाला इंजेक्शन भेटलेलं नाही आहे। ससून हॉस्पिटलच्या मेडिकलमध्ये थांबलेलो आम्ही। हॉस्पिटलवाले म्हणतात आमची जबाबदारी नाही आहे, तुम्ही तुमचं आणा इंजेक्शन म्हणून। तिथं पण ससून हॉस्पिटलला आमच्या म्हणते म्हणतात आमच्याकडे इंजेक्शन अवेलेबल नाही आहे। आम्ही मागायचं कोणाकडं, आम्हाला इंजेक्शन आजच्याच भेटलंच पाहिजे। आज काय पण करून आम्ही इंजेक्शन भेटल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही आहे। दिवसेंदिवस वाढती रुग्णसंख्या व त्यामुळे प्रशासनावर येणारा ताण पाहता नागरिकांनी काळजी घ्यावी। शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे। घराबाहेर जाताना मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा। घरी राहा, सुरक्षित राहा। अधिक माहितीसाठी सबस्क्राईब करा आवाज न्यूज व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।